नमस्कार एस टू एम के वाय मेकिंग चॅनलवर आपले स्वागत आहे आंब्याचा सीझन आहे आणि आपल्या सर्वांनाच आवडतो आमरस आमरस हा सर्व पकवानांमध्येच बहुतेक सर्वांनाच आवडतो तर असा छान आमरस कसा बनवला आहे ते आपण बघूयात आंबे उष्ण असतात आणि त्यामुळे आपण आमरस बनवण्यापूर्वी एक साधारण पंधरा वीस मिनिट आंबे पाण्यामध्ये ठेवायचे त्यामुळे आंबे थंड होतात आणि रस बाधत नाही मी पंधरा मिनिट आंबे पाण्यात ठेवून स्वच्छ धुवून घेतले आहेत आता आपण या आंब्याचे साल काढून घेऊ मी अशा प्रकारे आंब्याचे साल काढून घेतले आहे आता आपण त्याचे छोटे छोटे पीस अशा पद्धतीने बनवून घेऊ मी अशा पद्धतीने आंब्यातील कोय बाजूला काढून घेतली आहे आणि आंब्याचा गर असा कोयपासून बाजूला केला आहे आंबे कापून झालेले आहेत आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याचा रस बनवून घेऊ मी यातील अर्धे आंब्याचे पीस मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आहेत त्यामध्ये अर्धी वाटी साखर घातली आहे आणि अर्धा ग्लास फ्रीजमध्ये ठेवलेले थंड दूध घातले आहे आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊ आणि ते एका भांड्यात ओतून घेऊ अशाच पद्धतीने आपण उरलेल्या आंब्यामध्ये अर्धा ग्लास दूध आणि अर्धी वाटी साखर टाकून उरलेला रस पण बनवून घेऊयात प्रत्येकाची आवड वेगळी असते कोणी आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये तूप वेलची पूड घालतात मी अगदी साध्या पद्धतीने आमरस बनवला आहे तुम्ही असा आमरस बनवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद